कोरोना महामारीपासून बचाव करण्यासाठी आपल्या प्राणांची पर्वा न करता अहोरात्र झटणाऱ्या सफाई कामगारांना पोलीस कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, मजूर, कामगार यांना मदतीचा हात म्हणून अर्धापूर तालुक्यातील शिवप्रतिष्ठान पुढे आलेलं आहे. दररोज 400 ते 500 गरजूंना 2 वेळच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. कोरोना महामारीपासून बचाव करण्यासाठी आपल्या प्राणांची पर्वा न करता अहोरात्र झटणाऱ्या सफाई कामगारांना पोलीस कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, मजूर, कामगार यांना मदतीचा हात म्हणून अर्धापूर तालुक्यातील शिवप्रतिष्ठान पुढे आले. लॉकडाऊनच्या कालावधीत गेल्या 15 दिवसापासून शिवप्रतिष्ठानचे प्रमुख ॲडव्होकेट देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीनं रोज 400 ते 500 गरजूंना 2 वेळच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळं कोरोनाच्या महाभयंकर महामारीत सर्व जनता घाबरलेली असताना गरिबांना आणि मोलमजूर आरोग्य कर्मचारी यांना मदतीचा हात म्हणून हा स्तुत्य कार्यक्रम उपक्रम गेल्या 15 दिवसापासून राबवला जात आहे. या उपक्रमात 2 ते 3 वाहनांद्वारे गरजवंतांपर्यंत अन्न पुरवठा करण्याचं अविरत काम या प्रतिष्ठानकडून करण्यात येत आहे. सदरील ॲम्ब्युलन्स आपली आहे वाटतं. किती दिवसापासून इथं आपण या भोजनाचा लाभ घेत आहात? मी कळमुरी आरेच्या ड्युटी चालू आहे माझी. EMSY 108 वर काम करत आहे. मी डॉक्टर पायलट सोबत आहेत माझ्या. लॉकडाऊन पासून आम्हाला जेवणाची व्यवस्था नाही झाली बाहेर पण आणि मी राहणारा बाहेर गावचा असून तिथे ड्युटी करतो. इथं आणि आम्ही एके दिवशी तर अख्खं उपाशीच होतो. ते भैया आमच्यासाठी गाडी तिथं पार्क केली आम्ही डिझेल भरण्यासाठी. त्यांनी विचारलं जेवण झालं का. सकाळपासून आम्ही जेवण झालं नव्हतं. त्यांनी आम्हाला जेवण दिलं. त्यावेळेसपासून आम्ही येता जाता जेवण करतोय. आता पण जेवण तुमच्यासमोर जेवण केलं आणि आता आम्ही आमच्या कर्तव्यावर चाललो. काय भावना आहेत लॉकडाऊनमुळं? तर उपास काय उपासमारी काय असते ते आज आम्हाला लक्षात आलं. आज किती जरी पैसा कमवत असतो पण पोटासाठी जे लागतं त्याच्यासाठी काय मरमर असते ते आज आम्हाला लक्षात आलं. कारण काल त्या दिवशी अक्षरशः आमच्या डोळ्यातून पाणी यासारखी अवस्था होती. कारण सकाळपासून आम्हाला काहीच भेटलं नव्हतं. आज आमच्या या प्रतिष्ठानला शुभेच्छा आहेत. असं त्यांचं कार्य पुढे चालू राहू आमच्याकडून एवढी अपेक्षा. इकडे लॉकडाऊन आहे. बरेचसे मदतीचे हात सरसावले आहेत आणि भुकेलेल्यांना अन्नदानाचा कार्यक्रम चालू आहे. एकंदरीत किती दिवसापासून हा कार्यक्रम चालू आहे? आमच्या भागातील जे काही आमचं प्रतिष्ठान शिवरुण प्रतिष्ठान आहे त्याच्यामार्फत आम्ही मागील 22 तारखेपासून हा कार्यक्रम चालू केलेला आहे. सुरुवातीला या रस्त्यावरून जाणारे जे काही पूर्ण हे होते पायी जाणारे लोक होते. 400 ते 500 लोकांना आम्ही सुरुवातीला पहिले 5 ते 6 दिवस जेवायची व्यवस्था करून दिली. त्याच्यानंतर जे काही कॅम्पमध्ये आणि जे काही आपलं इथं प्रशासन आहे जे काही इथले पूर्ण हे पोलीस कर्मचारी आहेत त्यांच्या जेवणाची व्यवस्था आम्ही आजही करतो आहे. एक आजही आम्ही जवळपास 100 ते 200 लोकांच्या जेवणाची व्यवस्था आजही आम्ही करतो आहे. एकंदरीत हा उपक्रम तुम्ही किती दिवसापासून किती दिवस करतायत आणि किती दिवस चालवणार आहे? आम्ही 22 तारखेपासून हा उपक्रम चालू केलेला आहे आणि जोपर्यंत लोक उपाशी आहेत तोपर्यंत आम्ही हा उपक्रम चालू ठेवणार. प्रशासनाकडून काय हे केलेली आहे व्यवस्था केलेली आहे? सध्या तरी काय नाही प्रशासनाकडून व्यवस्था सर. पण आम्ही जवळपास 22 तारखेपासून आम्ही याचा रोड कंटिन्यू हिंगोली ते नांदेड कंटिन्यू कॉल करतो आणि आम्हाला जेवणासाठी आतापर्यंत कुठेही काही नव्हतं व्यवस्था नव्हती. पण आज आम्ही 22 तारखेपासून बघतो तुमच्या बाबा पेट्रोल पंपावर आम्हाला तुमच्या सरांनी सांगलेलं की आमच्या इथं जेवणाची व्यवस्था आहे. तरी जवळपास 22 तारखेपासून आम्ही इथे जेवण करत आहोत. त्याच्यामुळे आम्हाला जवळपास कुठं थांबलं काही पाणी भेटत नाही आहे. शासनानं प्रत्येक ठिकाणी शिवभोजन थाळीची व्यवस्था केलेली आहे असं प्रशासन म्हणते किंवा प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये शिवभोजन थाळी केली त्याचा काय लाभ भेटतो का आपल्याला? सर आमच्या कळमनूरमध्ये सुद्धा शिवभोजनाची व्यवस्था केलेली आहे पण त्याचे टाइम व्यवस्थित नाही सर. पण आमच्या इमर्जन्सी सेवा कंटिन्यू चालू असते. आम्हाला कॉल कोणत्या टाइम येत असतात ती जेवणाची व्यवस्था आम्हाला भेटत नाही. काय भावना आहेत तुमच्या या परिस्थितीवर? तुम्हाला काय वाटतं या परिस्थितीमध्ये? तर जवळपास आता एवढं नांदेड हिंगोली ते नांदेडपर्यंत जवळपास कुठेच जेवणाची व्यवस्था नाही. फक्त बाबा पेट्रोल पंपावर आहे. जेवणाची व्यवस्था केलेली आहे आणि सदरील हा उपक्रम आपण किती दिवसापासून सुरू केलेला आहे आणि सुरू करण्यामागचं कारण काय होतं? आमच्या प्रतिष्ठानाचे नाव शिवरुण प्रतिष्ठान आहे आणि आम्ही या प्रतिष्ठानातून हे लोकांना मदत करायचा प्रयत्न केलेला आहे. गेल्या 15 दिवसापासून म्हणजेच 22 तारखेपासून आम्ही या उपक्रमाला सुरुवात केलेली आहे आणि जसं आम्ही पाहिलं की खूप सारे लोक इथनं पैदल जात होते तर आजपर्यंत साधारण ते 3 ते 4 हजार लोकांची आम्ही सेवा करायचा प्रयत्न केलेला आहे. याच्यातून आम्ही सुरुवातीला खिचडी वगैरे सुरू केली होती पण आता आम्ही
त्याच्यात जेवणाची पूर्ण थाली असं वाढवलेली आहे आणि प्रशासनाने लोकांना जे काही सांगितलं होतं की शिव थाली सुरू केलेली आहे पण त्याचे टायमिंग वगैरे अशा बरोबर नसल्यामुळे किंवा काही इमर्जन्सी लोक जे काही लोक इमर्जन्सी सेवासाठी काम करत आहेत त्यांना ते वेळोवेळ भेटत नाही आहे त्याच्यासाठी आम्ही हे काही सुरू केलेलं आहे आणि आम्ही या थाली गरीब लोकांसाठी ज्यांना काही भुकेलेले आहेत त्यांच्यासाठी व पोलीस कर्मचाऱ्यांसाठी आता सुरू ठेवलेली आहे कारण आता जे काही लोक पैदल होते ते आता फारसे कमी झालेले आहेत आणि प्रशासनाने इकडे भोकर फाट्यावरती माठ विक्रेत्यांची पाहणी केलेली आहे पण त्यांना काही पोहोचवलेलं नाही आहे खाण्याचं पदार्थ।